शनिवार 18 जून रोजी औरंगाबाद शहरातील सिडको परिसरासह विविध परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांनी नागरिकांसाठी लिहिलेल्या पत्राचे वाटप करण्यात येत आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते राज ठाकरे यांनी भोंग्या संदर्भात आपले विचार या पत्रात मांडले असून सदरील पत्र औरंगाबाद शहरातील विविध परिसरातील नागरिकांना वाटप करण्यात येत असून यासाठी सदरील पत्राचा 1,00,000 कॉप्या वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी आज दिली. सदरील उपक्रमासाठी शहरात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याची माहिती सुमित खांबेकर यांनी माध्यमांशी बोलताना आज दिली आहे. राज ठाकरे यांनी नागरिकांनी लिहिलेल्या पत्रांचे नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून त्यांनी घेतलेल्या भूमिकासंदर्भात राज ठाकरे यांनी त्यांचे विचार सदरील पत्रामध्ये मांडले असून ते विचार नागरिकांना पटत असल्याचीही माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाजीनगर शाखेकडनं घरोघरी पत्र वाटप आपण सुरू केलं आहे. सगळ्या नागरिकांपर्यंत पत्र पोहोचवण्यासाठी संभाजीनगरच्या प्रत्येक वॉर्डामध्ये ही मोहीम सुरू केलेली आहे. मनसेचे जे जे शाखाध्यक्ष आहेत, जे जे पदाधिकारी आहेत, ते प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन ही पत्र घरोघरी देत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भोंग्याबाबतची जी भूमिका होती ती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज हे उपक्रम राजसाहेबांचं पत्र आपण जनतेपर्यंत पोहोचवत आहोत आणि तुम्ही बघू शकाल तर जनतेचा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद याला सर्वांना आहे. आणि मला असं वाटतं जे मनसेनी भोंग्याचं आंदोलन सुरू केलेलं आहे ते निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व जनतेच्या सोबत राहून तडीस नेल्याशिवाय राहणार नाही. तर एकूण किती पत्र वाटणार आहे तुम्ही? शहरभर सर्व पदाधिकाऱ्यांनी 1,00,000 पत्र पोहोचवण्याचं नियोजन केलेलं आहे आणि साधारणतः पुढचे 7 ते 8 दिवस हे सर्व वॉर्डांपर्यंत 1,00,000 पत्र लोकांपर्यंत पोहोचवले जातील. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.